हॅलो एव्हरीवन, मी वैष्णवी शेट्टी. मी ड्रॉइंग टीचर आहे. तुमच्या सगळ्यांचे नागेश करजगे ऑर्किड स्कूलच्या वतीने स्वागत करीत आहे. मुलांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की आपण मेमरी विषय बंद करून पुढचा विषय सुरू केला होता, डिझाईन. तर या डिझाईनमध्ये आपण एक वर्तुळामध्ये रचना केलेली होती, भौमितिक आकार वापरून एक रचना केलेली होती. आठवते मुलांना, तुम्हाला सगळ्यांना? हे बघा, या पद्धतीने आपण ती वर्तुळामध्ये तीन त्रिकोण, तीन चौकोन, उभ्या रेषा असे या पद्धतीने आपण ही रचना केलेली होती. तर आज आपण हे चित्र रंगवणार आहोत. मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं होतं की उष्ण रंगसंगती म्हणजे काय, हॉट कलर स्कीम. तर त्या उष्ण रंगसंगतीमध्ये आपण ठरवलं होतं की हे चित्र रंगवताना रेड कलर, येल्लो कलर, ऑरेंज कलर आणि येल्लो अकर असे चार रंग आपण आज वापरणार आहोत. तर आता हे पार्ट्स बनवलेले आहेत, आता हे रंगवायचं कसं, तर त्यासाठी आपण काय करायचं आहे. सुरुवातीला पेन्सिलनी आपण आता ठरवून घ्यायचं की कुठला रंग कुठं द्यायचा आहे. आधी पेन्सिलनी येल्लोचा वाय, रेडचा आर किंवा ऑरेंजचा ओ आणि येल्लो अकरचा वाय ओ, येल्लो अकर असा जे लेटर्स पहिले आहेत ते आपण लिहून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, त्याच्यामुळं सगळे जे सेम सेम रंग जवळ येणार नाही. आपल्याला या चित्र रंगवत असताना असा नियम पाळायचा आहे की आता समजा आपण हा एवढा पार्ट आहे, हा एवढा जो पार्ट दिसतोय इथं आपण एक येल्लो कलर दिला आणि लगेच इथं एक पार्ट दिसतोय तिथं येल्लो कलर द्यायचा का, नाही. तर आपल्याला सेम कलर जवळ येऊ द्यायचे नाही. जर सेम कलर जवळ आले तर त्या चित्रामधला फरक आपल्याला दिसून येणार नाही, आपण जे शेप्स काढलेले आहेत ते आपल्याला लक्षात येणार नाही. त्यामुळे आपण काय करायचं, पेन्सिलनी आधी तुम्हाला आता दाखवतो एकदा परत कसं करायचंय. समजा हे आपण काढलेलं वर्तुळ आहे, त्यामध्ये आपण त्रिकोण वगैरे काढलं होतं, सगळं असे पार्ट्स बनवले होते चौकोन वगैरे काढून. हा असं काढून झाल्यानंतर मग आपण इथं आता ठरवायचं की आपल्याला काय करायचंय. आता इथं समजा येल्लो कलर दिलाय तर इथं लगेच येल्लो द्यायचा का, नाही, आर लिहायचं. मग इथे आपल्याला काय द्यायचं, ऑरेंज. मग इथे परत आपण रेड कलर देऊ शकतो कारण हा डिस्टन्स लांब आहे. रेड, ऑरेंज, इथं येल्लो देऊन चालणार का आपल्याला, नाही. तर आपण तिथं काय देणार, येल्लो अकर सुद्धा. आता इथं येल्लो आहे, इथं रेड आहे आणि इथं ऑरेंज कलर आलेला आहे. मग आपल्याला तिन्ही रंग एकत्र आलेले आपल्याला चालतील का, नाही. तर आपण इथं येल्लो अकर जो आहे, चार रंग आपण अशा पद्धतीने देऊ शकतो. इथे परत आपण येल्लो कलर देऊ शकतो, इथे ऑरेंज, इथे येल्लो अकर, अशा पद्धतीने असं लिहून घ्यायचं. म्हणजे आपण कन्फ्यूज होत नाही की आपले सेम रंग होत. आपण रंगवायला लागल्यावर आपल्याला कळतं, अरे दोन्ही रंग सेम जवळ आलेले आहेत. मग आपण एकदा रंगवायला लागलं की मग आपल्याला ते परत रंग काढता येत नाही. त्यासाठी आपण असं पेन्सिलनी जे आपण आज चित्र रंगवणार आहे ते आपण आधी त्याचे पेन्सिलनी नावं लिहून घ्यायचे. मी सुद्धा इथं पेन्सिलनी त्याच्यावरती नावं लिहिलेली आहे. तर आज आपण सुरू करणार आहोत हे चित्र कसं रंगवायचं आहे. बघा, हे बघा, हा मी सांगितलं तुम्हाला येल्लो अकर, येल्लो लेमन येल्लो जो आहे तो, रेड आणि मग ऑरेंज, हे चार रंग, हे मूळ चार रंग आहेत. हॉट कलर स्कीम ह्याला म्हणतो आपण, जे आपल्याला डोळ्यांना बघितल्यावरती गरम वाटतात, कूल वाटतात का, नाही. डोळ्यांना बघितल्यावरती हॉट वाटतात, गरम वाटतं, डोळ्यांना उष्णता आल्यासारखी वाटते. त्यामुळे या पद्धतीने आज आपण या रंगसंगतीमध्ये, उष्ण रंगसंगतीमध्ये हे चित्र रंगवणार आहोत. मुलांना लक्षात आलं की कशा पद्धतीने आधी आपल्याला रंग ठरवून घ्यायचे आहेत पेन्सिलनी आणि त्यानंतरच चित्र सुरू करायचं आहे. चला आता आपण इथं हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हा आता पूर्ण पार्ट आपल्याला येल्लो करायचा का, नाही. फक्त एवढाच पार्ट आपण येल्लो कलरचा करणार आहोत. मी इथं वाय लिहिलेला आहे, पण एक गोष्ट करायची आहे, तुम्ही जेव्हा हे लेटर्स लिहिता इथं, जेव्हा तिथं आपण रंग रंगवतो ना, तेव्हा रबरनी आधी खोडून घ्यायचं की जर काय होईल, तिथं आपण पेन्सिलनी लिहिलं तर काय होतं,
ते जे लेटर पेन्सिलने लिहिलेलं आहे ना ते रंगामध्ये दिसून येतं, त्यामुळे आपण काय करायचं, जिथं आपण आता लिहिलेलं आहे ते आधी रबरने खोडायचं आणि मग नंतर तिथं रंग द्यायला सुरुवात करायची आहे. आपण नेहमीप्रमाणे आउटलाईन करून घेतो जिथं रंगवायचं आहे आणि मगच रंगवायला सुरुवात करतो. सगळा नियम प्रत्येक चित्रामध्ये सेमच असणार आहे. आता आपण हा पार्ट येलो कलरचा रंगवतोय, त्यामुळे आपण आधी आउटलाईन करून घेऊया. आउटलाईन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला कुठल्या पार्टमध्ये चित्र रंगवायचं आहे. जे खडूचं टोक आहे त्या टोकाने आपण व्यवस्थित रंगवायला सुरुवात करायची, आउटलाईन करायची आहे. तुम्ही सगळ्यांनी हे चित्र काढलेलं आणि ब्लॅक स्केच पेनने आउटलाईन सुद्धा केलेली आहे. फक्त आता आपल्याला हे चार रंग मेन आहेत ते घेऊन बसायचं आहे आणि चित्र रंगवायला सुरुवात करायची माझ्या बरोबरच. तुम्ही आता इथं दुसरा रंग दिला तरी चालेल, म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही सुद्धा इथं येल्लो कलरच दिला पाहिजे. फक्त आपला नियम एवढाच आहे की सेम रंग जवळ आले नाही पाहिजे. आता तुमची रचना केलेली वेगळी असू शकेल, त्यामुळं तिथं वेगळा रंग दिला तरी चालेल. तुम्ही आधी लिहून घ्या कुठं आपल्याला कुठला रंग द्यायचा आहे तो. आता हे पूर्ण व्यवस्थित आउटलाईन झाल्यानंतर कलरची तुम्हाला लक्षात आला तर एवढ्या पार्ट मध्ये आपण येलो कलर देणार आहोत. दिसतंय इथं त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. एका डायरेक्शन मध्ये रंगवायला सुरुवात करा. या पद्धतीने आपल्याला चित्र रंगवायचं आहे. लक्षात येते कसं आपण रंगवलं आहे, याच पद्धतीने रंग. आता एकदा येल्लो कलर आपण हातात घेतलाय तर प्रत्येक वेळेस आपल्याला रंग खडू जो आहे आपला तो हातात बदलायची गरज नाही. आता येल्लो कलर आपण घेतला की आपण येल्लो जिथं जिथं वाय लिहिलेला आहे तिथं आपण तो येल्लो कलर देऊन घेऊया. आता मी या ठिकाणी इथं येल्लो कलर दिलेला आहे तर मी तिथे आउटलाईन करेल. काय होतं मुलांना, प्रत्येक वेळेस खडू आपण चेंज करतो मग त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि आपण कन्फ्युज होतो हा रंग घ्यायचा का तो रंग घ्यायचा. एकच रंग घ्यायचा आणि जिथं तिथं वाय लिहिलेला आहे येल्लोचा वाय लिहिलेला आहे तिथं आपण तो रंग देणार आहोत. आता इथे मी परत एकदा वाय लिहिलेला आहे, इथं मी येल्लो कलर देणार आहे. तुम्हाला इथं दाखवलंय त्या पद्धतीने आपण सगळे असे लेटर्स लिहिलेले आहेत, फक्त रंगवायच्या वेळेला आपण ते खोडणार आहोत आणि मग तिथं रंग देणार आहोत. हे विसरायचं नाही मुलांना. या ठिकाणी सुद्धा येल्लो देणार आहे, आधी आउटलाईन करून घेणार आहे मी व्यवस्थित आणि मगच रंगवायला सुरुवात करायची आहे. बघा आपला वेळ किती वाचतो, जर प्रत्येक वेळेस आपण खडू बदलत बसलो तर आपला वेळ सुद्धा जातो आणि मग काय होतं कुठं काय रंग द्यायचं हे आपल्याला कळत नाही. या भौमितिक आकारामुळे हे वेगवेगळे पार्ट तयार झाले आणि त्या प्रत्येक पार्ट मध्ये या सेपरेट पार्ट मध्ये आपण चित्र जे आहे बनलेलं आहे ते भाग आपण रंगवतोय. एका डायरेक्शन मध्ये रंगवायचा प्रयत्न करा, खडू उभा आडवा शक्यतो देऊ नका. जसं आकार आहे तसं आपण खडू फिरूयात. आता इथे गोलाकार आहे तर इथे आपण गोलाकार असं खडू फिरू शकतो असं.
आलं लक्षात कशा पद्धतीने आपण केलेलं आहे रंग सगळं? आता हे सगळं देऊन झाल्यानंतर आपण दुसरा खडू घेणार आहोत, तो आहे ऑरेंज कलरचा। आता जिथे आपण ओ लिहिलेला आहे तिथे आपल्याला ऑरेंज कलर द्यायचा आहे। फक्त पेन्सिलचं जे लिहिलेलं आहे लेटर ते आधी रबरनी खोडायचं आणि मग रंगवायला सुरुवात करायची आहे आपल्याला। आउटलाइन करून घेतली आपण ऑरेंजची आधी आणि मग नंतर रंगवायला सुरुवात करतोय आपण। रंगवताना एका डायरेक्शन मध्ये रंगवायचं आहे, पेपर जो पांढरा आहे तो दिसता कामाने व्यवस्थित घोटून रंग द्यायचे आहेत। आणि ऑइल पेस्टलच वापरा, क्रेयॉन्स कलर वापरू नका। ज्याच्यावर ऑइल पेस्टल दिलेलं आहे तेच कलर वापरायचे तुम्ही। आता हाच चॉक आपण ऑरेंज कलर इथे वापरणार आहोत। आउटलाइन करायला विसरायचं नाहीये। आता बघायचं अजून ओ कुठं राहिलेला आहे आपण कलर करायचा, तिथे आपण रंग देणार आहोत। आता या पार्ट मध्ये सुद्धा आपण ऑरेंज कलर देणार आहोत। आता आपलं बऱ्यापैकी ऑरेंजचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। आता आपण रेड आणि येलो ऑकर जो कलर आहे त्याचा रंगाचं आपण काम करणार आहोत। आता आपण कलर घेऊयात रेड कलर, त्याचं काम बघा कसं करायचंय। जिथं आपण आर लिहिलेलं आहे तिथे आपण रेड कलर देणार आहोत। आउटलाईन आधी व्यवस्थित करून घेऊयात, कुठं रंगवायचं आपल्याला, कुठला पार्ट आपल्याला रंगवायचा आहे हे आपल्याला क्लिअर होतं त्यामुळं, आणि रंग बाहेर सुद्धा जात नाही।
आधी आपण ते बोथ साइड व्यवस्थित लावून घेऊया, म्हणजे आपल्याला रंगवताना तो पेपर निघणार नाही. आता हा आपण पाठ आउटलाइन केलेला आहे तो आपण रंगवणार आहोत. मुलांना समजते कशा पद्धतीने आपल्याला हे चित्र रंगवायचं आहे. फक्त ते चार जे कलर आहेत तेच कलर वापरतोय आपण प्रत्येक वेळेला, आणि त्याच्यानेच चित्र पूर्ण रंगवतोय. या पद्धतीने असं भौमितिक आकारामध्ये चित्र तयार होतं. आता इथं मी रेड कलर दिलेला आहे आर, तिथं मी परत रंग देतीये. आधी आउटलाईन करून घेऊया नेहमीप्रमाणे. हा पाठ रंगून झाल्यानंतर आता जिथं परत रेड आर जिथं लिहिले तिथे परत आपण रंगवणार आहोत. इथे आता या ट्रायंगलच्या या पार्टमध्ये मी आर लिहिलेला आहे, आउटलाईन करून घ्यायचा न विसरता. आणि हे रंगवत असताना या बाजूला आपले रंग लागतात खडूचे, तर काय करायचं, एक जुना पेपर असेल तो ठेवायचा आणि त्याच्यावरती हात ठेवायचा, म्हणजे इथं जे रंग लागलेला असतो ह्याचा आपल्या हाताला ते सगळीकडे स्प्रेड होणार नाही. आणि तुम्ही रुमालाने वगैरे हे जरी पुसून घेतला आपला हात हा, तरी हा रंग दुसरीकडे पसरला जात नाही. आउटलाईन केल्यामुळे काय होतं की आपल्याला समजतं की या पार्टमध्येच आपल्याला रंग द्यायचा आहे. आणि चुकून रंगवत असताना आता येल्लो मध्ये हा रेड कलर गेला, चुकून आपला चॉक गेला, तर आपल्या कलर बॉक्स मध्ये फिश असतो, त्याला टोक असतं, त्याच्याने तो आपण कलर काढू शकतो. आलं लक्षात, या ठिकाणी पण रेड कलर देणार आहोत परत आपण. सुरुवातीलाच आपण पेन्सिलने सगळे कलरची नावं लिहून ठेवल्यामुळे आपल्या सोपं होतंय रंगवायला, नाहीतर आपल्याला कन्फ्युज झालं असतं कुठला रंग कुठे द्यायला पाहिजे, हा रंग जवळ येतोय, दोन सेम कलर जवळ येत आहेत, हे कन्फ्युजन आपलं दूर झालं कारण सुरुवातीलाच आपण पेन्सिलने ती नावं लिहिलेली आहेत, त्यामुळे रंगवायला सोपं पडतंय आपल्याला. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने लिहूनच मग रंगवायला सुरुवात करायची.
आता ऑलमोस्ट आपलं रेड कलरचं काम सगळीकडे झालेलं आहे. बघायचं कुठं राहिलंय का आर लेटर, चेक करायचं. जर नाही आहे म्हटल्यावरती मग आपण आपल्या पुढच्या येलो अपर या कलरकडे जाऊयात. आता आपण इथे येल्लो अकर कलर देणार आहोत. आउटलाईन करून घ्यायची त्या रंगाची. येल्लो अकर कलर हा सगळ्यांना माहिती आहे. आता या पार्टमध्ये सुद्धा आपण येल्लो कलरच कलर देणार आहोत. म्हणजे जो कलर आपण घेतो तो सगळ्या बाजूला आला पाहिजे हा विचार करून आपण ती नावं द्यायची आहेत. किंवा एकाच रंगाचं प्रमाण जास्त झालंय चित्रात, रेड कलरचं सगळं जास्त झालंय, येल्लो कलरचं जास्त झालंय, ऑरेंजचं जास्त झालं, असं व्हायला नको. सगळ्या रंगांना समान आपल्याला कलर करताना विचार करायचा आहे. आता इथे सुद्धा आपण येल्लो कलर देणार आहोत. कलर लांब आहे कारण मध्ये ऑरेंज कलरचं काम आलेलं आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपण येल्लो कलरच देऊयात. दरवेळेला रुमालाने हात पुसून घ्या, चित्रावरती शक्यतो रंग जाऊ देऊ नका. कारण ते क्रेयॉनचे जे बारीक बारीक कण असतात ना ते हाताला लागतात आणि मग ते दुसरीकडे चित्राकडे स्प्रेड होतात. या पद्धतीने आपण चित्र हे चार रंगामध्ये रंगवणार आहोत. आणि नंतर आता आपल्याला काय काय ठिकाणी बघा छोटे छोटे पार्ट्स दिसत आहेत, तिथं काय रंगवायचं कळत नाही. कारण काय झालंय, ऑरेंज कलर जवळ आहे, येल्लो कलर आहे, रेड आलेला आहे, सगळे कलर सेम जवळ आलेले आहेत. मग काय करायचं, यावेळेला आपला ब्लॅक कलर जो असतो तो सुद्धा आपण कलर यूज करू शकतो. शक्यतो ब्लॅक कलरचं जे काम असतं ते सर्वात शेवटी करायचं, नाहीतर काय होतं, ब्लॅक कलर जर सुरुवातीला वापरला तर हे सगळं चित्र स्प्रेड होऊ शकतं आणि डार्क पडतात चित्रावरती. मग जिथे छोटे छोटे पार्ट्स आहेत तिथं आपण ब्लॅक कलरचा वापर करू शकतो. आलं लक्षात? आता इथं छोटा पार्ट आहे. आता बघा इथं कसं झालं आहे, तुम्हाला लक्षात येईल इथं रेड कलर आलेला आहे, इथं येल्लो, इथं येल्लो अकर आणि इथं ऑरेंज. मग आता चौथा चारी कलर झाले, आता मग काय करायचं असं जर कन्फ्युजन झालं तर ब्लॅक कलर हॉट कलर स्कीम मध्ये आपण वापरू शकतो. जर गरज असेल असं, आता इथं असा हा प्रॉब्लेम आलाय, जर गरज असेल तर ब्लॅक कलर वापरायचा, जर नसेल चार कलर मध्ये सुद्धा आपण चित्र पूर्ण करू शकतो. आता इथे मी ब्लॅक कलर वापरणार आहे. हे सुरुवातीला ब्लॅक कलर द्यायचा नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. इथं सुद्धा मी ब्लॅक कलर वापरणार आहे. बघा इथं येल्लो आलाय, येल्लो अकर आलेला आहे, ऑरेंज आलेला आहे आणि रेड पण आलेला आहे. मग मी इथं ब्लॅक कलर देणार आहे.
पण मी पूर्ण या मोठ्या येलोच्या इथं या पार्टला ब्लॅक कलर देणार का? नाही. शक्यतो ब्लॅक कलर जो आहे या छोट्या छोट्या पार्ट्समध्येच यूज करायचा, हे लक्षात ठेवा. इथे सुद्धा तसंच झालंय ना, येलो येलो कर, ऑरेंज, रेड सगळे कलर आलेत, पण छोटा पार्ट मध्ये राहिलेला आहे तर तिथं मी ब्लॅक देते. आलं लक्षात कुठल्या ठिकाणी ब्लॅक कलर वापरायचा हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता या पद्धतीने हे आपलं सुनियोजित चित्र पूर्ण झालं. आधी आपण ठरवलं होतं की इथं हाच रंग देणार आहोत. जर आधी ठरवलं नसतं तर आपल्याला कळालं असतं का कुठल्या पद्धतीने आपलं चित्र रंगवायचे, सेम कलर जवळ आले असते आणि मग हे जे पार्ट्स आहेत हे आपल्याला दिसले नसते. आता बघा, हे चित्र रंगवले आहे तुम्हाला दिसतंय. हा जरी चौकोन आहे, हा त्याच्यामध्ये वेगवेगळे लाईन्स आल्यात, तरी आपल्याला हा चौकोन हा व्यवस्थित दिसतोय ना, कारण आपण डिफरंट कलर त्याच्यात वापरले त्यामुळे हा सेपरेट चौकोन दिसतोय. हा ट्रायंगल व्यवस्थित दिसतोय का बघा, आलं लक्षात? त्यामुळं हा इथे एक ट्रायंगल काढला होता तो व्यवस्थित दिसतोय. हा वरचा ट्रायंगल दिसतोय बघा, आपण 3 स्क्वेअर 3 ट्रायंगल्स आणि लाईन्स काढलेल्या होत्या. 1 स्क्वेअर इथे दिसतोय, सेकंड वाला स्क्वेअर इथे दिसतोय, थर्ड वाला इथे दिसतोय. सेपरेट पार्ट झाल्यामुळं ते व्यवस्थित चित्र दिसतंय. ट्रायंगल सुद्धा आपल्याला इथे एक वाला दिसतोय, 1, हा इकडचा हा 2 आणि हा वरचा 3 ट्रायंगल वाला. आलं लक्षात मुलांनो कशा पद्धतीने आपण हे भौमितिक आकारातून चित्र पूर्ण करू शकतो. तर आपण पुढच्या तासाला, आता हे चित्र तुमचं रंगून झालं, आता पुढच्या तासाला आपण एक अलंकारिक आकार आणि भौमितिक आकार रेषा यांचा वापर करून या पद्धतीने साधारण असं चित्र असणार आहे. या पद्धतीचं आपण चित्र काढणार आहोत. तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकाराची फुलांचे आकार काढून दाखवणार आहे. स्क्वेअरमध्ये आपण चित्र काढणार आहोत या पद्धतीने, तुम्हाला सांगून ठेवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. पुढच्या तासाला आपल्याला पट्टी, पेन्सिल, रबर सगळं व्यवस्थित लागणार आहे, ब्लॅक स्केच पेन. त्या पद्धतीने आपण एक अलंकारिक आकार, एक फुलांचा अलंकारिक आकार आणि रेषा यांचा वापर करून एक छानशी रचना करून एक डिझाईन तयार करणार आहोत. आणि मग ते कुठल्या रंगसंगतीमध्ये रंगवायचं आहे, त्या रंगसंगतीची माहिती हे सगळं तुम्हाला डिटेल पुढच्या तासाला मी एपिसोडमध्ये सांगेन. हे आता लक्षात आले, या पद्धतीने व्यवस्थित घरी चित्र पूर्ण करा. जर लक्षात आलं नसेल तर परत परत यूट्यूबवर जाऊन बघा व्यवस्थित कसं केलेलं आहे, तिथं पॉज करा आणि बघा आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की पेन्सिलनी आधी ते लेटर्स लिहा, रंगवायच्या वेळेला ते खोडा आणि मग नंतरच रंगवायला सुरुवात करायची आहे. ओके, आलं लक्षात मुलांनो? धन्यवाद, थँक्यू.